इयत्ता तिसरी मधला तिसरा घटक आहे मराठी विषयातला भाषेचा व्यवहारात उपयोग आणि त्याच्यातील पहिला उपघटक आहे आज आपला वाक्प्रचार. वाक्प्रचार म्हणजे काय असतं? तर वाक्प्रचार हा शब्दशः सरळ असलेल्या अर्थापेक्षा एक वेगळाच अर्थ प्राप्त झालेला शब्दसमूह असतो आणि तोच भाषेत रूढ होऊन बसतो. अशा प्रकारे शब्दशः होणाऱ्या अर्थापेक्षा भिन्न व विशिष्ट अर्थाने रूढ होऊन बसलेल्या शब्दसमूहाला काय म्हणायचं? वाक्प्रचार असं म्हणायचं. शब्दशः होणाऱ्या अर्थापेक्षा म्हणजे आपण जर सरळ सरळ शब्दशः अर्थ घेतला त्याच्यापेक्षा भिन्न आणि विशिष्ट अर्थाने रूढ होऊन बसलेले शब्दसमूह त्याला काय म्हणायचं? वाक्प्रचार म्हणायचं. आता भाषेच्या विकासामध्ये आपल्याला शरीरातील अवयवांपासून बरेच वाक्प्रचार रचले गेले त्याचप्रमाणे माणसांनी आपल्या परिसरातील इतर वस्तूंपासून सुद्धा काही वाक्प्रचार तयार केलेले आहेत. आता वाक्प्रचारावरती कशा प्रकारचे प्रश्न असतात किंवा वाक्प्रचार म्हणजे नेमकं काय, तर ते तुम्हाला खालील वाक्प्रचार अभ्यासून कळेल. एक शब्द समूह असतो जो विशिष्ट अर्थाने वापरलेला असतो. कळी खुलणे, बघा आता काही वाक्प्रचार दिलेले आहेत, तुम्ही वाचू शकता पण वाचण्यात आणि ऐकण्यात किंवा बघण्यात खूप फरक पडतो आणि लक्षात राहायला सुद्धा तुम्हाला मदत होते. पहिला वाक्प्रचार आहे कळी खुलणे. कळी खुलणे म्हणजे काय, त्याचा अर्थ होतो आनंदित होणे. दुसरा कपाळाला हात लावणे, हताश होणे किंवा नाराजी दाखवणे. कपाळमोक्ष होणे, मरणे. कपाळ फुटणे, दुर्दैव ओढवणे. आता इथे शब्दशः अर्थ जर आपण घेतला तर कपाळ फुटणे म्हणजे काय, तर लागणे आपण म्हणतो किंवा कुठेतरी आपटणे. तर त्याचा शब्दशः अर्थ न घेता इथं जो विशिष्ट अर्थ घेतलेला आहे दुर्दैव ओढवणे, ह्यालाच काय म्हणायचं? वाक्प्रचार. उखळ पांढरे होणे, खूप फायदा होणे. उंटावरून शेळ्या हाकणे, प्रत्यक्ष कार्यापासून दूर राहून नुसत्या सूचना देणे. आढेवेढे घेणे, नाही नाही म्हणणे. आगे कूच करणे, पुढे पुढे जाणे. आभाळ फाटणे, सर्व बाजूंनी संकट येणे. आभाळ कोसळणे, मोठे संकट कोसळणे. आग पाखडणे, दोषांचा वर्षाव करणे. आकाश पाताळ एक करणे, प्रयत्नांची परिसीमा गाठणे. आकाशाला गवसणी घालणे, महत्वाकांक्षा बाळगणे. अंगवळणी पडणे, सवय होणे. अंगाची लाही लाही होणे, अतिशय संताप होणे. अंग धरणे, बाळसेदार होणे. औदसा आठवणे, वाईट बुद्धी सुचणे. अंग चोरणे, ह्याचा काय अर्थ आहे? फारच थोडे काम करणे. कात्रीत सापडणे म्हणजे दोन्हीकडून अडचणीत येणे. कान उघडणी करणे, चूक दाखवणे. कान देणे, लक्षपूर्वक ऐकणे. कानावर हात ठेवणे, ना कबूल करणे. कानी कपाळी ओरडणे म्हणजे एक सारखे बजावून सांगणे. कानोसा घेणे, चाहूल घेणे किंवा अंदाज घेणे. केसाने गळा कापणे, घात करणे. कंठ दाटून येणे, घैवरून येणे. कंठाशी प्राण येणे, कासावीस होणे. कंबर कसणे, जिद्दीने तयार होणे. कंबर खचणे, धीर सुटणे. बघा वेगवेगळे शब्द वाक्प्रचार आहेत आणि वेगवेगळे अर्थ आहेत, नीट लक्षात घ्या. कंबर कसणे म्हणजे जिद्दीने तयार होणे आणि कंबर खचणे म्हणजे धीर सुटणे. खजील होणे, लाज वाटणे. खडे चारणे, पराभव करणे. खडे फोडणे, दुसऱ्याला दोष देत राहणे. खापर फोडणे, विना कारण दोषी ठरवणे. गळा काढणे, मोठ्याने रडणे. गचिवादा होणे, गर्व होणे. गंध नसणे म्हणजेच काय, अजिबात ज्ञान नसणे. गहिवरून जाणे, मनातून गलबलून जाणे. गळ्यातला ताईत होणे, अत्यंत आवडता होणे. गाशा गुंडाळणे, सामानासह मुक्काम हलवणे. गर्क होणे, रंगून जाणे. गंगा यमुना वाहणे, डोळ्यातून अश्रुधारा वाहणे. घटका भरणे, शेवट जवळ येणे. घरोबा असणे, जिव्हाळ्याचे संबंध असणे.
घर डोक्यावर घेणे, गोंगाट करणे, घाम जिरवणे, कष्ट करणे, घोकंपट्टी करणे, पाठांतर करणे. चाल करून येणे, हल्ला करणे, चांगुल घेणे, अंदाज घेणे, चीज होणे, सफल होणे किंवा वाया न जाणे. चौदावे रत्न दाखवणे, खूप मार देणे, चेहरा पडणे, लाज वाटणे, जीवाचे रान करणे, प्रयत्नांची पराकाष्ठा करणे, जीवात जीव येणे म्हणजे हायसे वाटणे, जीवावर बेतणे, प्राण संकटात येणे, जीवाला जीव देणे, प्राणपणाने मदत करणे, जीव तिळतिळ तुटणे म्हणजे हळहळणे. जीव भांड्यात पडणे, सुटकेची भावना निर्माण होणे, झुंबड उडणे, गर्दी होणे, टेंभा मिरवणे, ऐट दाखविणे, टोमणा मारणे, खोचक बोलणे, टंगळ मंगळ करणे म्हणजेच काय तर कामाची चाल ढकल करणे, टाळाटाळ करणे, स्पष्टपणे नाही न म्हणणे, डाळ न शिजणे, काम न साधणे, डांगोरा पिटणे म्हणजे जाहीर करणे, डोळे उघडणे, शहाणपणा येणे, डोळ्यात सलणे, मत्सर वाटणे, डोक्यावर बसवणे, फाजील लाड करणे, डोळा असणे म्हणजे पाळत ठेवणे, डोळा लागणे म्हणजे झोप येणे, डोळे उघडणे अनुभवाने सावध होणे, डोळ्यात धूळ फेकणे फसवणूक करणे, डोळे झाप करणे दुर्लक्ष करणे, डोळे विस्फारणे म्हणजे आश्चर्याने पाहणे, तमा नसणे परवा नसणे आणि तावडीतून सुटणे याचा अर्थ काय होतो, कचाट्यातून सुटणे. तुम्हाला तुमच्या मराठीच्या पुस्तकामध्ये काय दिलेले असतात वाक्प्रचार आणि त्या वाक्प्रचाराचा वाक्यात उपयोग तुम्ही कसा कराल असा सुद्धा प्रश्न तुम्हाला विचारला जातो. तर आपल्याला इथे कशा प्रकारचे प्रश्न आहेत ते आता पुढे बघूया. ह्या वाक्प्रचारांमध्ये कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात बघा. पहिला आहे प्रश्न आहे खालील वाक्प्रचारांच्या योग्य अर्थाचा पर्याय निवडा. चॅटबॉक्स मध्ये उत्तर पाठवा. फडशा पाडणे याचा अर्थ ह्या चार पर्यायांतून निवडायचा आहे. हात घेणे, हात टेकणे, हात मारणे आणि संपवून टाकणे. हात घेणे, हात टेकणे, हात मारणे आणि संपवून टाकणे. फडशा पाडणे म्हणजेच काय, संपवून टाकणे किंवा खाऊन टाकणे किंवा काय करणे, नाश करणे. पित्त खवळणे दुसरा प्रश्न आहे. पर्याय क्रमांक चार आहे. फडशा पाडण्याचा काय आहे पर्याय, पर्याय क्रमांक चार पित्त खवळणे. त्याचे चार पर्याय दिलेत, त्याचा योग्य अर्थ बघा कुठला आहे. संतापणे, मारणे, भांडणे, याचना करणे. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर. पित्त खवळणे. काय आहे त्याचं उत्तर, पित्त खवळणे, संतापणे, मारणे, भांडणे, याचना करणे. पित्त खवळणे म्हणजे संतापणे पर्याय क्रमांक एक त्याचं उत्तर आहे. तिसरा प्रश्न काय आहे बघा. तिसरा हसे करणे.
हसे करून घेणे यातील हसे या शब्दाचा अर्थ कोणता? हसे करून घेणे यातील हसे या शब्दाचा अर्थ कोणता? फजिती, आनंद, हसणे आणि नाराजी, काय असेल हसे करून घेणे? फजिती, आनंद, हसणे आणि नाराजी असे चार पर्याय आहेत. त्यातला हसे म्हणजे काय तर फजिती, पर्याय क्रमांक एक. पुढचा प्रश्न चौथा. पुढील अर्थाचा वाक्प्रचार शोधा. काय आहे वाक्प्रचार? अर्थ काय आहे? जिद्दीने तयार होणे. जिद्दीने तयार होणे या अर्थाचा वाक्प्रचार तुम्हाला पर्यायातून शोधायचा आहे. काय असेल वाक्प्रचार? कंबर खचणे. दुसरा पर्याय कच खाणे. तिसरा मेथकूट जमणे. आणि चौथा आहे कंबर कसणे. चौथ्या प्रश्नाचं उत्तर. जिद्दीने तयार होणे म्हणजेच काय तर कंबर कसणे हा त्याचा वाक्प्रचार आहे. पर्याय क्रमांक चार चौथ्या प्रश्नाचं उत्तर. पाचवा. खालील वाक्य अर्थपूर्ण होण्यासाठी कोणता पर्याय योग्य असेल? खालील वाक्य अर्थपूर्ण होण्यासाठी कोणता पर्याय योग्य असेल? बघा वाक्य आहे परदेशी जाणाऱ्या आपल्या नातवाला आजीने डॉट 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 म्हणजे इथं पर्याय निवडायचा आहे खालचा. आड पडद्याने, समोर जाणे, वटणीवर आणले, कुरवाळले. काय येईल उत्तर? परदेशी जाणाऱ्या आपल्या नातवाला आजीने कुरवाळले. पर्याय क्रमांक चार येईल त्याचं उत्तर. खालील वाक्प्रचारांच्या योग्य अर्थाचा पर्याय निवडा. वाक्प्रचार दिले त्यांचा अर्थ तुम्हाला निवडायचा आहे. काय आहे पहिला वाक्प्रचार? सहावा प्रश्न. भान हरपणे. अर्थ बघा. अनाथ होणे, थरकाप होणे, गोंधळून जाणे आणि तल्लीन होणे. भान हरपणे. भान हरपणे, अनाथ होणे, थरकाप होणे, गोंधळून जाणे आणि तल्लीन होणे. पाठवलं का उत्तर? काय आहे? तल्लीन होणे. भान हरपणे म्हणजे गुंगून जाणे किंवा तल्लीन होणे असा त्याचा अर्थ आहे. पर्याय क्रमांक चार. सातवा प्रश्न. शोभा होणे. शोभा होणे, नाचक्की होणे, वाभाडे काढणे, आरडाओरडा करणे आणि कौतुक करणे. शोभा होणे, नाचक्की होणे, वाभाडे काढणे, आरडाओरडा करणे आणि कौतुक करणे. काय आहे पर्याय क्रमांक एक? अगदी बरोबर आहे. नाचक्की होणे असा त्याचा अर्थ आहे. पुढचा प्रश्न आहे बघा. खाली दिलेल्या अर्थाचा वाक्प्रचार पर्यायातून निवडा. अर्थ दिलाय आणि त्याचा वाक्प्रचार तुम्हाला पर्यायातून निवडायचा आहे. काय आहे अर्थ? आठवा प्रश्न. हाव निर्माण होणे.
भाव निर्माण होणे हा अर्थ आहे आणि त्या अर्थाचा वाक्प्रचार त्याचे चार पर्याय दिलेत कुठले आहेत दाठोट खाणे तोंडाला पाणी सुटणे तोंडाला तोंड देणे आणि दाताच्या कण्या करणे हाव निर्माण होणे म्हणजेच तोंडाला पाणी सुटणे पर्याय क्रमांक दोन त्याचं उत्तर बरोबर आहे तोंडाला पाणी सुटणे हा वाक्प्रचार आहे आणि त्याचं अर्थ काय आहे हाव निर्माण होणे मोठ्याने रडणे दुसरा नववा प्रश्न मोठ्याने रडणे त्याचा वाक्प्रचार कुठला येईल बघा गळा गुंतणे गळ्यापर्यंत बुडणे गळा काढणे आणि डोळे निवणे काय येईल पर्याय क्रमांक तीन अगदी बरोबर आहे गळा काढणे म्हणजे मोठ्याने रडणे गळा काढणे हा वाक्प्रचार आहे आणि त्याचा अर्थ आहे मोठ्याने रडणे पुढे खालील वाक्यात रिकाम्या जागी पर्यायातून योग्य पर्याय क्रमांक निवडा आई आपल्या मुलांसाठी पर्याय आहेत रक्त साठवणे रक्त आटवणे पाठ दाखवणे दाखवते आणि नाक मुरडणे आई आपल्या मुलांसाठी काय करते रक्त आटवते म्हणजे भरपूर परिश्रम करून काय करतो आई आपल्या मुलांसाठी काय करते रक्त आटवते अमितचे गुण पाहून काकांनी त्याच्याकडे काय केलं तोंड फिरवणे तोंडघशी पाडणे तोंड वेगावणे आणि तोंड काळे करणे अमितचे गुण पाहून काकांनी त्याच्याकडे काय केलं तोंड फिरवणे तोंड फिरवलं पर्याय क्रमांक एक अकराव्याचं उत्तर शेवटचा प्रश्न बारावा तेरावा चौदावा आणि पंधरावा चार आहे खालील वाक्प्रचारातील रिकाम्या जागी योग्य शब्द निवडा व वाक्प्रचार पूर्ण करा जीवाचे काय करणे रान जीव मन काम काय करणे असा वाक्प्रचार आहे जीवाचे रान करणे अगदी बरोबर आहे पर्याय क्रमांक एक तेरावा प्रश्न पैसे कुठे लागते पैसे लॉटरीत पगारात झाडाला खिशाला झाडाला पैसे कुठे लागणे झाडाला लागणे अगदी बरोबर आहे पैसे झाडाला लागणे शेवटचा प्रश्न आहे आता दिलेल्या वाक्प्रचारातील अधोरेखित शब्दाचा ज्या अर्थाने वापर केला आहे त्या अर्थाचा शब्द पर्यायातून निवडा हाडाची काडे करणे कुठला आहे अधोरेखित म्हणजे अंडरलाईन केलेला शब्द काडे आता ह्याचा अर्थ काय आहे काडे म्हणजे काय कृश अतिकष्ट खाणे आणि किंतु हाडाची काडे करणे मग काडे हा कुठल्या अर्थाने वापरलेला आहे शब्द तर अतिकष्ट पर्याय क्रमांक दोन आणि पंधरावा प्रश्न शेवटचा कान निवणे निवणे ह्या शब्दाच्या खाली अधोरेखित केलेला आहे इथं आणि त्याचे पर्याय आहेत थंडपणा समाधान नवीन होणे आणि साफ होणे कान निवणे निवणे म्हणजे काय निवणे ह्याचा अर्थ इथे घेतला आपण समाधान पर्याय क्रमांक दोन
कान न्यूने, न्यूने चा अर्थ काय समाधान। तो अशा प्रकारे भरपूर अजून वाक्प्रचार तुम्हाला बघता येतील, पण तिसरीच्या मानाने तुम्हाला इथे मी जे वाचून दाखवलेले आहेत त्याच प्रकारे तुम्हाला पुस्तकामध्ये पण भरपूर भेटतील वाक्प्रचार। पुस्तकामध्ये आहेत बरेच, पण आपल्याला स्वाध्याय पण घ्यायचा होता व्यवसाय, त्याच्यामुळे मी त्याच्यातले थोडेसे कमी केलेत। तुम्ही ते वाचा, पाठ करा आणि वारंवार वाचत राहा। एकदाच वाचून ते लक्षात राहणार नाही, सारखं सारखं वाचायचं, नजरे खालून घालायचं, म्हणजे तुम्हाला हळूहळू हळू त्याचे अर्थ सगळे लक्षात राहायला लागतील। आता आपण व्यवसाय सोडवलेला आहे, तर अशा प्रकारे आपला पहिला घटक भाषेचा व्यवहारात उपयोग ह्या घटकामधला पहिला उपघटक वाक्प्रचार हा शिकवून झालेला आहे। सगळे वाक्प्रचार मी परत एकदा सांगते, वारंवार वाचा, पाठ करा आणि त्याची उजळणी करत राहा, तरच ते लक्षात राहतील।